श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना। नाभी आणि सौंदर्य कमी खर्चात घरगुती प्राचीन उपचार विश्वास बसणार नाही, पण एक वेळ 15 दिवस करून पहा, मग खात्री होईल विश्वास बसेल। सांधे दुखी असेल तर, होठ फाटले असतील तर सरसोचे म्हणजेच मोहरीचे तेल घेऊन त्याचे 2-3 थेंब बेंबीत टाकावेत। 2 थेंब बेंबीजवळ लावायचे। हा उपाय करताना थोडा चमत्कारिक वाटेल खरा, पण तो प्राचीन उपाय आहे, त्यामुळे सांधे दुखी आणि ओठ फाटणे कायमचे बरे होईल। तसेच सर्दी पडसे तर कधीही होते, काहीही केलं तरी सर्दी बरी होत नाही, पण अशावेळी कापसाचा बोळा अल्कोहोलमध्ये बुडवून तो आपल्या नाभीजवळ फिरवायचा। सर्दी पडसावर हा रामबाण इलाज आहे, करून पहा एकदा। जुन्यातील जुनी सर्दी या लहानशा उपायाने बरी होईल। तसेच त्रास होते त्यावेळी पण या समस्येपासून वाचायचे असेल तर कडुलिंबाच्या तेलाचे काही थेंब बेंबीमध्ये टाकून थोड्या थेंबांनी बेंबीभोवती मालिश करा, त्यामुळे मुरूम तर गायब होतीलच, पण त्याचबरोबर त्वचाही डागरहित आणि सुंदर दिसू लागेल। चेहरा स्वच्छ चकचकीत आणि सुंदर दिसण्यासाठी महिला धडपडतात, पण त्यावरही सोपा उपाय करून पहा। बदामाच्या तेलाचे 2-3 थेंब टाकून काही थेंब लावून पहा, झटपट परिणाम दिसेल। चेहरा चमकदार दिसेलच, पण रंगही उजळेल। एवढेच कशाला, प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही खोबरेल तेलाचे 2-3 थेंब बेंबीत टाका। काही थेंब बेंबीजवळ लावून हळूवार हाताने मसाज करायचा। या उपायाने प्रजनन क्षमतेशी संबंधित कोणतेही विकार असेल तर तो बरा होईल। त्वचा मुलायम होण्यासाठी बरेच प्रयत्न केले जातात, पण आरोग्यदायी आणि मुलायम त्वचा व्हावी असे वाटत असेल तर गावरान देशी गाईचे थोडेसे तूप घेऊन 2-3 थेंब नाभीत टाकून काही थेंब बेंबीजवळ लावायचे। त्वचा अगदी छोट्या बाळासारखी मऊ होईल। मूळव्याध, गॅस, पोट गच्च राहणे, पोटात जडपणा असणे, पोट साफ न होणे, गुडघे दुखणे, यासाठी नाभीमध्ये एरंडेल तेल वापरल्यास खूप फायदा होईल। माणसाच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाचे मूळ नाभीशी संलग्न असते, त्यामुळे कोणत्याही आजारावर बेंबीजवळ थोडे तूप चोळले तरी चांगला उपाय ठरतो। श्री स्वामी समर्थ।